महापालिकेने सुरेगाव येथील नाल्यात सांडपाणी सोडणे बंद करावे या मागणीसाठी काही शेतकरी गुरुवारी सायंकाळी चालत मुंबईला निघाले. हे शेतकरी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान सुरेगाव तलावाचा दोन नाल्यापैकी एक नाला शेतकऱ्यांनी गायब केला, दुसऱ्या नाल्यात अतिक्रमण झाले आहे. या नाल्याचे नकाशे आणि कागदपत्रे द्यावीत असे आयुक्त पी शिवशंकर यांनी पाटबंधारे अधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालयीन अधिकाऱ्यांना सांगितले. महापालिकेच्या प्रतापनगर येथील मलनिसरण प्रकल्पातील पाणी सोरेगाव नंदूर येथील शेतात शिरले आहे. मुंबईकडे पायी चालत जाणे आणि तेथील आंदोलनाविषयी अधिक माहिती नंदूर येथील वाघमोडे यांनी दिली. यावेळी सिद्धराम बिराजदार, बाबूराव बिराजदार, परमेश्वर माळी, योगेश कोरे, मल्लिका सिद्ध अजनाळकर, काशप्पा कोरे, सिद्धप्पा माळी हे शेतकरी पायी मुंबईला निघाले. हे शेतकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या भेटीत योग्य तो न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गोपीचंद वाघमोडे नंदूर व माझे बाकी सगळे सहकारी नंदूर व शेतकरी, आज आमच्या पायी चालत जाण्याचा आंदोलनाचा दुसरा दिवस. आमच्या महानगर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त व आरोग्य अभियंता यांच्या निषेधार्थ आम्ही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी व तिथं जाऊन आत्मदहन करण्याच्या ह्याच्याने निघालेलो आहे आणि आता आम्ही पुढं मुंबईकडे प्रस्थान करत आहे.